नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सावध करण्याचा आमचा प्रयत्न आहे, सांगण्याचा प्रयत्न आहे की राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वरती काढलं। मध्यंतरी आपल्या सगळ्यांच्या संयमाने, सहकार्याने काही नियमांचं पालन आपण करत होतो, म्हणून कोरोना संसर्गाची संख्या ही चांगल्यापैकी नियंत्रणात आली होती। पण पुन्हा एकदा आपलीच बेफिकिरी आपल्याला नडते का याचा विचार करायला हवा, कारण संख्या राज्यात ठिकठिकाणी पुन्हा एकदा वाढताना दिसतेत, काही ठिकाणी तर हॉटस्पॉट झालेली आहे। सुरुवातीलाच बघणार आहोत याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट। राज्यभरात कोरोनाचे वाढते रुग्ण। महत्वाच्या ठिकाणी संचारबंदी लागू। संपूर्ण राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर। कोरोना संसर्ग वाढत असल्यानं राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल करतंय। दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं महत्वाच्या शहरांमध्ये अंशत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। राजधानी मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होतीय। या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अंशत लॉकडाऊनचा इशारा दिलाय। मुंबईत पार्शियल लॉकडाऊन करण्याची शक्यता वाटते। असेच जर केसेस वाढत राहिले तर त्याला नाकारता येत नाही। आता अधिवेशन नंतर तर मला वाटत आहे की रात्री जे काही अमुक ठिकाणे असतील जिथे लोक गर्दी करत असतील, म्हणजे चौपाटी एरिया झाला किंवा गेटवे ऑफ इंडिया झालं, किंवा जिथे लोकांची संख्या विनाकारण लोक तिकडे जात आहेत, तर मला वाटते की त्याच्यावरती लवकरच बंदी घालण्यात येईल। दरम्यान ठाणे महापालिका क्षेत्रात सुद्धा कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होतीये, त्यामुळे महापालिकेनं सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आले असून शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नसल्याची माहिती दिली आहे। परंतु ही वाढ अशीच राहिली तर ठाणे महानगरपालिकेला सुद्धा कडक लॉकडाऊन करावा लागेल। रात्री 9 ते 6 पर्यंत लॉकडाऊन आणि शनिवार रविवारी पूर्ण लॉकडाऊन। काही संस्था आणि मार्केट, लग्नाचे हॉल हे काही प्रमाणामध्ये तिकडे त्याच्यावर मर्यादा आणलेल्या आहेत। कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर जात आहे, त्यामुळे लॉकडाऊनची घोषणा झाली तर यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये होरपळलेल्या सामान्य माणसांवर पुन्हा उपासमारीची वेळ येऊ शकते, त्यामुळे लॉकडाऊन टाळायचं असेल तर नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत, आणि त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर देखील आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी मला बोलायचं आहे। सुरुवातीला मी जातोय डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडे। डॉक्टर, म्हणजे स्वतः आपण पेशाने डॉक्टर आहात, शिवाय राज्याचं आरोग्यमंत्री पद आपण सांभाळलेलं आहे। राज्यात जेव्हा जेव्हा काही आरोग्याशी संबंधित आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आपण काम केलेलं आहे। आत्ता ही जी परिस्थिती कोरोनाची पुन्हा एकदा आपल्याला, म्हणजे कोरोनाच्या रुग्णांची संख्या जी आपल्याला वाढताना दिसते, याचं नेमकं कारण आपल्याला काय जाणवत आहे? सर्वात प्रथम धन्यवाद। मला सर्वात प्रथम असं कारण जाणवते आहे की लोकांची बेपरवाई याला खूप मोठी जबाबदार आहे, कारण लोक आता जे फिरत आहेत ते विना मास्क फिरत आहेत, गर्दी करत आहेत, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही, सॅनिटाईज होत नाही आहेत व्यवस्थित। पूर्वी लोक घरी येऊन आंघोळ करायचे किंवा सॅनिटायझर वापरायचे, ते तो प्रकार आता सगळा बंद झालेला आहे, आणि त्यामुळे लोकांमध्ये ही जी भावना तयार झाली आहे की क्या होणे वाला आहे कोरोना से, कुछ नाही होणे वाला आहे, एक दिन मरना है, अशा प्रकारचे जे काही आपल्याला संवाद ऐकायला येतात त्यामुळे खरोखरच भीती वाटते आणि लोकांची ही बेपरवाई याला खूप मोठी कारणीभूत होते। दुसरं महत्वाचं असं आहे की पूर्वी आपण खूप कोरोनाच्या दहशतीमध्ये होतो, ही दहशत आता संपली की काय असं वाटायला लागलंय। मुंबई महानगरपालिका असो, ठाणे महानगरपालिका असो किंवा आणखीन बाकी कोणत्याही महानगरपालिका असो, की एक ज्यावेळी रुग्ण सापडायचा त्यावेळी त्या बिल्डिंगमध्ये किंवा त्या वस्तीमध्ये एक वेगळं वातावरण असायचं, सर्व लोक काळजी घ्यायची, आणि महानगरपालिकेमधून
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा जो काही प्रकार होता तो अतिशय चांगल्या प्रकारे राबवला गेला होता पहिल्या काळामध्ये. आणि घरी यायचे, फोन यायचा, मेडिकल ऑफिसर यायचे. आता काय होते, आता एखादा शिक्षक मुंबई महानगरपालिका असो किंवा महानगरपालिकेचा एखादा शिक्षक फोन करून विचारतो, जे लोक क्वारंटाईन होत आहेत ते बाहेर फिरतायत. अगदी म्हणजे घरात रुग्ण असला तरी बाकीचे लोक फिरतात आणि मार्केटमध्ये जातात. त्यामुळे साहजिकच हा स्प्रेड वाढलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आता जो नवीन व्हायरस जो काही आलेला आहे त्याची ट्रान्समिटेबिलिटी खूप जास्त आहे. त्यामुळे जरी डेथ रेट कम्पॅरेटिव्हली कमी असला तरी देखील या ट्रान्समिटेबिलिटीने पेशंटची संख्या झपाट्याने वाढते. गेल्या महिन्याभरामध्ये खूप मोठी संख्या वाढलेली आहे जवळजवळ. आणि म्हणजे सर्वसामान्यांची बेफिकिरी हेच या मागचं महत्वाचं कारण दिसून येत आहे डॉक्टर दीपक सावंत. अगदी बरोबर. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतोच, याबद्दल बोलूच आपण, पण आता पुढे काय करायला हा देखील एक मुद्दा आहे. पण सगळ्या परिस्थितीत कारवाई देखील केल्या जाते. बरं, मला प्रेक्षकांना सांगायचं की आपल्या बरोबर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा देखील या चर्चेत सहभागी झालेले आहेत. पण मी आता जातोय अभिजित बांगर यांच्याकडे. नुकतंच असं कळत आहे की कारवाई करायला आपण सुरुवात केलेली आहे आणि ती करणं गरजेचं आहे. शेवटी लोकांना कळायला हवं की नियम आहेत आणि ते अजूनही आपल्याला पाळायचे आहेत. येणाऱ्या काळात देखील ते पाळणं आवश्यक आहे. पबवरती कारवाई करण्यात आली असं कळतंय, काय सांगायलाबद्दल? कोविडच्या पार्श्वभूमीवरती पब्लिक प्लेसेस मध्ये जी गर्दी होते ती नक्कीच आपल्यासाठी धोकादायक आहे. लग्न समारंभ आहे, हळदी समारंभ आहेत, त्याचबरोबर रेस्टॉरंट, पब, या ठिकाणी कोविडची जी नियमावली देण्यात आलेली आहे त्याचं पालन होत नसेल तर त्या बाबतीत अत्यंत कडक धोरण महानगरपालिकेने स्वीकारलेलं आहे. लग्न समारंभांच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त अटेंडन्स असेल त्या ठिकाणी मोठ्या रकमेची मॉनिटरी पेनल्टी करतोय. त्याचबरोबर जर मोठ्या प्रमाणावर नियमांचं उल्लंघन झालं तर दखलपात्र गुन्हा पण दाखल केला जातोय. रिसेंटली 2 पब मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी आणि मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन नसल्यामुळं त्या ठिकाणी दखलपात्र गुन्हे तर दाखल करण्यातच आले, त्याचबरोबर त्या क्लबला सील पण करण्यात आलं. अशा पद्धतीची कारवाई करण्यात आलेली आहे. एकंदर आज रोजी कोविडचा ट्रेंड जर बघितला तर मोठ्या प्रमाणावरती याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर जे काही त्रुट्या दिसतात की ज्या ठिकाणी नियमाचं उल्लंघन होत आहे त्या ठिकाणी त्यांना समज बसेल किंवा जरब बसेल अशा पद्धतीची कारवाई जर केली तर आपल्याला यामध्ये काहीतरी लोकांच्या समोर पायंडा पाडता येईल. बरोबर. मला डॉक्टर विपिन शर्मा यांच्याकडे जायचं. डॉक्टर विपिन शर्मा, ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 16 ठिकाणं अशी आहेत की जी हॉटस्पॉट झालेली आहेत आणि आता तिथे आपण लॉकडाऊन करण्याचं ठरवलेलं आहे. पण ही परिस्थिती येण्यापाठीमागचं नेमकं काय कारण असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ठीक आहे, डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं की लोकांची बेफिकिरी, तरी इतरही काही कारण आपल्याला आढळत आहेत की आपण कमी पडतोय कुठे? नमस्कार, मला जोडल्याबद्दल धन्यवाद. आता आपण जर ठाणे महानगरपालिका परिसराची परिस्थिती बघितली तर आपल्याकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 फेब्रुवारी पासून 16 फेब्रुवारी पर्यंत 100 आकडा कधी आपण क्रॉस केला नाही नवीन कोविड केसेसमध्ये. बरोबर. 17 फेब्रुवारी पासून आपण जे वाढायची सुरुवात केली तर आपण डायरेक्टली 80-90 पासून 225 पर्यंत आपण आलेलो आहोत. मागील 17 दिवसात 9 वेळेस आपण 200 क्रॉस केलेला आहे, तथापि 225 पेक्षा आपण जास्त आतापर्यंत गेलेलो नाहीये. तर म्हणजे एक आपला केसेसमध्ये वाढ झाली हे निश्चित आहे, परंतु आपण त्यापेक्षा जास्त वाढ पाहत नाही, बघत नाही, म्हणजे एक प्लॅटो सारखी परिस्थिती आपली आहे. तर यामध्ये 3 आठवडे आपल्याला आता होत आलेले आहे जे केसेस हे वाढले. या दरम्यान हे यावेळेसचा जो स्प्रेड आहे तो थोडा म्हणजे स्प्रेड आहे तो एकदम विखुरलेला आहे. ठाणे महानगरपालिका परिसरात आपण दर महिन्याला त्या महिन्यात आलेले केसेसच्या जिओ टॅगिंग करून त्यांच्या मॅपिंग करून हॉटस्पॉट जाहीर करत असतो. ती एक्सरसाइज आम्ही आज सकाळी जाहीर केली होती. 16 ठिकाणी आम्हाला हॉटस्पॉट आढळले. तिथे आता आम्ही ते लॉकडाऊन शब्दाचा उल्लेख आल्यामुळे बऱ्यापैकी संभ्रम निर्माण झाला, तर आता आम्ही आदेश सुधारितही केले. लॉकडाऊन करण्याचा किंवा अशा प्रकारचा काही आपला उद्देश नव्हता, तथापि ही आपली मंथली एक्सरसाइज असतो. आपण दर महिन्याला मागील जून पासून ही एक्सरसाइज करत असतो आणि असेच प्रकारचे आदेश आपण काढत असतो, जेणेकरून पब्लिकला हे कळायला पाहिजे की कोणकोणत्या क्षेत्रामध्ये हॉटस्पॉट आहे. त्याची पाठीमागेची भूमिका अशी आहे की लोकांना तिथे येण्या जाण्यामध्ये एक विवेक वापरता येईल आणि त्या स्पॉट्समध्ये आम्हाला जो कंटेनमेंट सर्वेलन्सची ऍक्टिव्हिटीज आहेत, डोर टू डोर जे आपला सर्वे आहे, तिथे जे आरोग्याबाबतीत विषयक आहे किंवा इतर जे बाबी आहेत त्याच्यावर आम्हाला लक्ष फोकस करता येईल, असा त्या प्रकारच्या त्या पाठीमागचा उद्देश आहे. आता हे जे नवीन केसेस आहेत हे उच्च भ्रू वसाहतीमध्ये आहे. ठाण्यामध्ये जर आपण बघितला तर आपल्याकडे ब्रह्मांड, हिरानंदानी, लोढा अशा प्रकारचे जे परिसर आहेत तिथे आता आपले नवीन हॉटस्पॉट तयार झालेले आहेत. बेफिकरी याच्यामध्ये बिलकुल एक कारण आहे
कारण की आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे आता आपण कदाचित कुठेतरी शिथिल केलेला आहे, त्याचा परिणाम आता असा आहे की मास्कचा वापर आम्हाला कमी दिसतोय, पब्लिकला आपण दंडाची कारवाई करतोय, परंतु हे आम्हाला सर्वांना समजायला पाहिजे की दंड लावणे म्हणजे कोरोनाला थांबणे असं नाही आहे. दंड लावण्याचा पाठीमागचा उद्देश आहे असा असू शकतो की आम्ही एक समज देऊ इच्छितो, परंतु त्यामुळे कोविडला फरक पडत नाहीये. कोविडला फक्त मास्क आणि मास्कमुळे फरक पडतो, गर्दी टाळल्यामुळे फरक पडतो, हँड हायजीन सोशल डिस्टन्सिंग मध्ये फरक पडतो. तर आपण इतर सुद्धा कडक निर्बंध ठाण्यामध्ये जसे अस्तित्वात आहे, 11:30 इस्टॅब्लिशमेंट बंद झाल्या पाहिजेत, जे आपले गर्दीचे आहे पब्लिक प्लेसेस मध्ये 50 पेक्षा, लग्न समारंभ सो वगैरे, होटल रेस्टॉरंट बार आहे, त्याच्यावर आपण कठोर कारवाईचे पाऊल आता उचललेले आहे. म्हणून आपला हा आकडा पुढे गेला नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की पुढे जाऊ शकत नाही किंवा पुढे जाणार नाही. जर आपण 80 पेक्षा 200 वर जाऊ शकतो तर 200 पेक्षा 300, 350, 400 जायला काही वेळ लागणार नाही. मी आपल्याला परत एकदा जुलै महिन्यामध्ये घेऊन जातो, जून जुलैमध्ये आणि ऑगस्ट मध्ये, ज्या वेळेस आपल्याकडे 450 ते 500 केसेस. आपल्याला थांबवतोय, आपण ही आकडेवारी सांगाच, पण मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांना सांगायचं की लक्षात घ्या की ही आकडेवारी दुप्पट होताना दिसते, म्हणजे गुणोत्तर प्रमाणे आहे. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल ना, तर यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मास्क वापरणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. म्हणजे सगळंच काम काही प्रशासनाचं नाही आहे, तर सगळ्यात जास्त त्यातली, म्हणजे मी तर असं म्हणेन की 100% जबाबदारी आपली आहे आणि ती पाळणं फार आवश्यक आहे. या सगळ्या मान्यवरांशी पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आणि पुढे काय नेमकं केलं जाते, म्हणजे बघा, तुमच्या माझ्या बोलण्यामध्ये लॉकडाऊन हा शब्द पुन्हा एकदा यायला लागला आहे आणि तो जर आपल्याला टाळायचा असेल तर यांच्या सूचना जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. युवत एक ब्रेक आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त News18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण खरंच लॉकडाऊनच्या उंबरठ्यावरती आहोत का, कारण तशी परिस्थिती निर्माण होताना दिसते. कोरोना राज्यात पुन्हा एकदा डोकं वरती काढतोय. याच अनुषंगाने मुंबईतल्या एकूण परिस्थितीबद्दल मुंबईतल्या महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी काय माहिती दिली आहे, पाहूयात. आपल्याकडे पॉझिटिव्ह रेट जो आहे, सुरुवातीपासून आपला पॉझिटिव्हिटी रेट अत्यंत मर्यादेमध्ये आहे. मी सांगितल्याप्रमाणे 5 ते 6% आपला पॉझिटिव्हिटी रेट आहे. चाचण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, बरीचशी क्षेत्र मुक्त झालेली आहेत, वैयक्तिक समारंभ होत आहेत, तर विविध कारणामुळे आहे. एकाच ठिकाणाहून जास्त रुग्णसंख्या आली किंवा एकाच भागातून जास्त रुग्णसंख्या आली तर लॉकडाऊन म्हणा किंवा कंटेनमेंट झोन म्हणा, असं आपल्याला तजवीज आपण ऑलरेडी ठेवलेली आहे. आणि जेव्हा कुठं गरज पडेल ते कंटेनमेंट झोन लागू करण्याचीसुद्धा महानगरपालिकेनं तसं निवेदन केलेलं आहे. त्यामध्ये कोणतंही ढिलाई बरतल्या जाणार नाही. मुंबईतल्या सगळ्या परिस्थितीबद्दल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आपल्याला माहिती दिली. पण प्रशासनातले, म्हणजे इतर भागातल्या प्रशासनाचे पण प्रमुख आपल्याबरोबर आहेत. अभिजित बांगर आहेत आपल्याबरोबर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त. त्यांच्याकडे मी आत्ता या क्षणाला जातोय. अभिजित बांगरजी, आपण नवी मुंबईतल्या पबवरती कारवाई केली, काही ठिकाणी आपण कारवाई ही जी ती कडक स्वरूपाची होती, पण अजूनही बरीचशी अशी काही लोक आहेत किंवा काही समूह आहेत जी ठिकठिकाणी, म्हणजे काही ठिकाणे शोधून काढतात, तिथं जातात, गर्दी करतात, त्या लोकांवर कारवाई करणार का? नक्कीच. एकूण पब्लिक प्लेसेस मध्ये ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत तिथं लोकांनी प्रिकॉशन घेणं अपेक्षित आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर जे म्हणतो त्याचं पालन करणं अपेक्षित आहे. मात्र त्याचं उल्लंघन होत असेल तर महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने त्या ठिकाणी सतर्कता पाळली जात आहे आणि जे उल्लंघन करणारे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जात आहे. मी उल्लेख केला होता रेस्टॉरंट, पब या ठिकाणांचा, किंवा लग्न समारंभ जे होतात, बर्थडे पार्टीज होतात, अशा समारंभांचा. मागच्या वर्षीचा कोविडचा एक्सपिरियन्स जर बघितला तर काही लग्न समारंभ MMR रिजन मधले असतील किंवा उर्वरित महाराष्ट्रामधले असतील ज्यांनी सुपर स्प्रेडर म्हणून काम केलं होतं, एका इव्हेंटमधनं फार मोठ्या प्रमाणावरती स्प्रेड होण्याची शक्यता राहते. विशेष करून ज्या समारंभामध्ये जेवणावळी असतात, जेवणाची व्यवस्था असते, त्या ठिकाणी सुद्धा स्प्रेड होण्याचे चान्सेस फार जास्त वाढतात. बरोबर, तीच गोष्ट आहे पबची किंवा रेस्टॉरंटची. आणि त्यामुळं अशा ठिकाणी आपण आता फार नरमाईचं धोरण ठेवलं, फक्त त्याच्या समजुतीच्या स्वरावर सांगितलं तर आपल्याला फार जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यश येत नाही. नवी मुंबईची परिस्थिती आज रोजी जर बघितली तर जरी वाढ होत असली तरी ती एका संत गतीने होताना दिसते. मात्र आता जर संपूर्ण प्रिकॉशन आपण घेतली तर आपल्याला हा कर फ्लॅट ठेवण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर यश येऊ शकतं. आणि त्यामुळं आज रोजी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने
लग्न समारंभ पब रेस्टॉरंट यांच्यावरती आम्ही वारंवार त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करत आहोत, धाडी टाकत आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी उल्लंघन, जे लोक नियमाचं पालन करतात त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची सुद्धा तेवढीच दक्षता घेतली जाते. मात्र नियमाचं उल्लंघन असेल त्या ठिकाणी मात्र कडक कारवाई करणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने कारवाई केली जाते. डॉक्टर दीपक सावंत, आता सध्या आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेता किंवा रुग्णसंख्या ज्या पद्धतीने पुन्हा एकदा वाढताना दिसते, आपलं निरीक्षण किंवा आपला अंदाज काय सांगतो, आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावरती आहोत? जर लोकांनी, जर जसं आता अभिजित बांगर साहेबांनी सांगितलं की लोकांनी जर नियमांचं पालन केलं नाही आणि कोरोना अप्रोप्रिएट बिहेव्हिअर जर फॉलो नाही केला तर निश्चितपणे आपण पार्शल लॉकडाऊनच्या तरी उंबरठ्यावरती आहोत. आणि मला असं वाटतं की एपिडेमिक ऍक्ट प्रमाणे, जिल्हाधिकारी आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट प्रमाणे माननीय मुख्यमंत्री वारंवार याच्यावरती लक्ष देत आहेत, वारंवार ते व्हीसीच्या द्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करतायत, ते फीडबॅक घेत आहेत आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी काय निर्णय घ्यायचा तो शेवटी त्यांना, हे आपण डिसेंट्रलाइज केलेले आहेत अधिकार आणि त्या त्या भागातल्या परिस्थितीनुसार मला असं वाटतं की जिल्हाधिकारी महोदय डिसिजन घेतील, कारण दे विल बी अ बेटर जज की आपल्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, कुठे काय चाललेलं आहे. पण एक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये मेन जबाबदारी आहे ती लोकांची आहे. आपल्यासारख्या सुशिक्षित भागामध्ये किंवा अशिक्षित भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये म्हणा की या ग्रामीण भागातले लोक तरी ऐकतात, पण शहरी भागातल्या लोकांची मोठी जबाबदारी आहे. विशेष करून मी आता सगळे महानगरपालिकेचे आयुक्त महोदय आहेत त्यामुळे विशेष करून सांगेन की फेरीवाल्यांची संख्या या काळामध्ये खूप मोठी वाढलेली आहे आणि या फेरीवाले दुकानदार हे देखील एक सुपर स्प्रेडर्स होऊ शकतात भविष्य काळामध्ये. तर त्यांची मध्यंतरीच्या काळामध्ये आपण तपासणी सुरू केली होती तर तशा प्रकारची तपासणी सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की पुन्हा एकदा हा ड्राईव्ह घेणं आवश्यक आहे, म्हणजे लोकांना थोडीशी त्याची जरब बसेल आणि आपण पॉझिटिव्ह झालो तर. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे क्वारंटाईन असलेले पेशंट हे घरीच राहिले पाहिजेत किंवा होम क्वारंटाईन किंवा हॉटेल क्वारंटाईन जे काही असेल ते घरीच राहिले पाहिजेत, हे महत्वाचं आहे, कारण तो एक मेजर सुपर स्प्रेडरचा भाग होऊ शकतो. बरं, आपल्याला आणखीन बोलायचंय, मला डॉक्टर विपिन शर्मा यांच्याकडे जायचंय, पण डॉक्टर विपिन शर्मा वेळ माझी झाली ब्रेकची, ब्रेक नंतर मी आपल्याला वेळ देणार आहे. काही ठाण्याबद्दल कंटेनमेंट झोनबद्दलचे माझे प्रश्न आहेत जे मी आपल्याला विचारू इच्छितो. घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशाच पद्धतीने आपण सुरू ठेवणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा काही गोष्टींची उजळणी करण्याची वेळ आलेली आहे, कारण कोरोनाच्या संसर्गाची संख्या, रुग्णांची संख्या परत एकदा वाढताना दिसते. म्हणून सावध व्हा असं सांगत असताना काही मान्यवरांशी आपण बोलतोय. मी जातोय ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, ठाण्यात काही ठिकाणी कंटेनमेंट झोन हे घोषित करण्यात आलेले आहेत, पण हवे तसे नियम त्याला लागू नाही आहेत, मग कोरोना कसा रोखणार? आता जसं की आपल्याला माहित आहे, आपण दर महिन्याला त्या महिन्यात आलेले कोविडचे केसेस जिओग्राफिकल मॅपिंग करून महिन्याच्या अखेरला हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोन जाहीर करत आहोत. ही प्रक्रिया आपण दर महिन्याला मागील 9 महिन्यापासून करत आहोत. याचे दोन प्रमुख उद्देश असतात. एक तर लोकांना, जे सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांना हे माहिती पाहिजे की कोणकोणते भागात कशा कशा प्रकारचे कोरोनाचे रुग्ण येत आहेत, जेणेकरून त्यांनी त्यांचा सद्विवेक आणि संयम वापरून त्या भागाला येणे जाणे टाळावे. दुसरा, त्या भागाला राहणारे लोकांनाही बरेच वेळेला माहिती राहत नाही की त्यांचे परिसरात कोविडचे नेमके किती केसेस आहेत आणि कुठे कुठे आहेत. तिसरा, प्रशासनासाठी महत्वाचा यासाठी असतो की आपण या कंटेनमेंट भागामध्ये जिथे आपण मायक्रो कंटेनमेंट झोन करतो किंवा हॉटस्पॉट जाहीर करतो, तिथे आपण डोर टू डोर कंटेनमेंट सर्व्हेलन्स ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणावर आपली आरोग्य यंत्रणामार्फत घेत असतो. परंतु हे सर्व करत असताना नवीन निर्बंध आपण काही लावत नाही. आपल्याकडे ऑलरेडी जे अस्तित्वात असलेले निर्बंध आहे त्याच्यामध्ये कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटचा जो 11:30 क्लोजिंगचा वेळ आहे, त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर आहे, पब्लिक प्लेसेसला गर्दी टाळण्याचा जो आपला निर्बंध आहे, त्याचप्रमाणे फंक्शन्स मध्ये जे गर्दीचे आहे, त्या सर्व निर्बंधांची आपण काटेकोरपणे कठोर अंमलबजावणी करतोच. परंतु या कंटेनमेंट झोनमध्ये आपला सातत्याने लक्ष असतो की या भागातून इतर स्प्रेड थांबवावा आणि हे भाग नव्याने काही ब्रीडिंग ग्राउंड कोरोनासाठी होऊ नये. परंतु हे सर्व करत असताना सर्वसामान्य जे आपले नागरिक आहेत,
जे आपल्याकडे म्हणजे ज्यांच्या सहकार्याशिवाय आपण कोरोनाला कधीही तोंड देऊ शकणार नाही त्यांनी याच्यामध्ये सुद्धा सहकार्य करणे अपेक्षित आहे. ज्या ज्या बिल्डिंग आता आपण कंटेनमेंट मध्ये जाहीर केल्या आता 7 प्रभाग समितीमध्ये 16 बिल्डिंग आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत. म्हणजे जिओग्राफिकल स्प्रेड यावेळेस जास्त आहे हे निश्चित आहे की आपल्याकडे बेड भरपूर शिल्लक आहे. जास्तीत जास्त लोक असिम्प्टोमॅटिक आहे. होम क्वारंटाईन आपण करतोय परंतु जसं पूर्वी इथे चर्चा करण्यात आली की लोकांनी सद्विवेक आणि स्वयं वापरून ज्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे त्यांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडू नये अशा प्रकारचं सुद्धा एक कारवाई सर्वांकडून अपेक्षित आहे. प्रशासन तर आपला का भाग पूर्ण क्षमतेने पार पाडतोच आहे. बरोबर डॉक्टर दीपक सावंत, बहुतांशी लोकांना मी आता असं बोलताना ऐकतो की कोरोना तर काय गेला किंवा काही लोक म्हणतात कोरोना तर नव्हताच किंवा याबद्दलचं एक काहीतरी चित्र निर्माण केलं गेलं पण आपण झालेले मृत्यू देखील बघितले. अशा वेळी पुन्हा एकदा या लोकांना हे समजून सांगण्याची गरज आहे का की याचं स्वरूप आणखीन गंभीर होऊ शकतं भलेही मृत्यूदर अगदी नगण्य असला तरी हे स्वरूप मोठं होऊ शकतं आपला अंदाज काय सांगतो? ते निश्चितपणे आपण जरी किती काही म्हटलं तरी हा व्हायरस सतत म्युटेशन मध्ये जात आहे आणि आतापर्यंत जवळजवळ 1000 म्युटेशन झाली असावीत आणि आता जो काही स्पाइक प्रोटीन मध्ये म्युटेशन झालं त्याच्यामुळे त्याची ट्रान्समिबिलिटी वाढलेली आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी भविष्य काळामध्ये समजा तो वाढला आणखीन काही म्युटेशन मध्ये काही बदल आले नवीन व्हेरियंट्स आले तर कदाचित थोडासा घातक आणखीन तो होऊ शकतो याची लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी सारखं लोकांच्या वरती हॅमर करणं गरजेचं आहे की कोरोना संपलेला नाहीये म्हणजे आपण त्यांना त्रास देतोय असं नाहीये पण लोकांना सतत आपल्याला सांगायला पाहिजे की कोरोना संपलेला नाहीये. कोरोनाचा प्रसार आहे चालू आहे. कोरोना आपल्यातून गेलेला नाहीये. वी आर स्टेइंग विथ द कोरोना पण तो कोरोना आपल्यामध्ये आपल्यावरती अटॅक करणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे हे लोकांना सांगत. दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यासाठी जे काही लिटरेचर असेल की आपल्यासारख्या टीव्ही प्रोग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत राहिली पाहिजे सतत. आणि एक आपण बघितलं असेल की ट्रेनमध्ये बसमध्ये याची चर्चा आता बंद झालेली आहे. बरोबर की पूर्वी कसं कोरोना ही एकच चर्चा असायची आता ती चर्चा बंद झाली आहे. नो डाऊट की लोकांचे इकॉनॉमिक्स हे देखील बिघडलेलं आहे. लोकांच्या घरामध्ये त्यांना रोजच्या जीवनासाठी त्यांना बाहेर जावं लागते आहे. त्यांना पैसे कमावे लागत आहेत. पडेल तो धंदा करावा लागतोय. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी जान बची तो लाखो पाये ही जी काही म्हण आहे त्याप्रमाणे लोकांनी स्वतःचा जीव सांभाळून आपला कामधंदा करावा आणि कोरोनाला दूर ठेवावं अशा प्रकारचं लोकांपर्यंत हे लोकजागरणाची पुन्हा एकदा गरज तयार झाली असं मला वाटतंय. बरोबर, फार महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडताय. मला आणखीन बोलायचंय पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर मी या मुद्द्यावरती जातोय की लसीकरण मोहीम ही सुरू करण्यात आलेली आहे पण त्याच्यासाठी आवश्यक असणारा लसींचा साठा तो आहे का, तो पुरतोय का, की भविष्यात त्याबद्दलची काही अडचण निर्माण होऊ शकते जाणून घेऊयात. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गेल्याही कालावधीत आपण गाफील नव्हतो, आजही आपल्याला राहायचणी आणि येणाऱ्या काळात देखील आपल्याला गाफील राहून चालणार नाही. याचं कारण आहे की पुन्हा एकदा पहिले पाडे पंचावन्न असं म्हणायची वेळ येते का, कारण कोरोनाच्या संसर्गाची रुग्णसंख्या वाढताना दिसते. थेट मी जातोय अभिजित बांगर यांच्याकडे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त. अभिजित बांगर, त्यातल्या त्यात दिलासा की लसीकरण मोहीम जी आहे ती आता तिसऱ्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. अजूनही सर्वसामान्य माणसापर्यंत म्हणजे प्रत्येक वयोगटापर्यंत लस पोहोचण्याकरता वेळ लागणार आहे, अशा वेळी लसीचा आवश्यक तेवढा साठा आहे का? लसीकरण आता तिसरा टप्पा सुरू झालेला आहे. फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थकेअर वर्कर यांच्या सोबतच 60+ संपूर्ण आपण लोकसंख्या कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि 45+ ज्यांना सहव्याधी किंवा कोमॉर्बिडिटी आहे त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. लसीच्या साठ्याची आज रोजी आपले थर्ड फेज जी सुरू आहे त्यातली जर टार्गेट पॉप्युलेशन लक्षात घेतली तर अडचण नाही आहे. मात्र लसीकरणाला जरी सुरुवात झाली असली तरी काही गोष्टींची आपण या ठिकाणी नोंद घेणं आवश्यक आहे. लसीकरणाचा एकंदर जर विचार केला तर आपल्याला सध्या ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60+ आणि 45+ कोमॉर्बिड ही संपूर्ण लोकसंख्या कव्हर करण्यासाठी सेंटर्सची एका बाजूने आपण संख्या वाढवतोय. लसीचा पर्याप्त साठा सुद्धा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातोय पण तरी सुद्धा याला काही कालावधी लागणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण लोकसंख्येपर्यंत आपल्याला लसीकरणाला पोहोचायला जेवढा वेळ लागेल त्यावेळेमध्ये आपल्याला जे काही कोविडच्या बाबतीत प्रिकॉशन आहे ते घेणं गरजेचं आहे. एक फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी मांडेल, लसीकरणाच्या माध्यमातून फॉल्स सेन्स ऑफ कॉन्फिडन्स तरी लोकांमध्ये निर्माण होत नाही ना, याची आपल्याला विचारणा करणं गरजेचं आहे.
एका बाजूला लसीकरणाला सुरुवात झाली त्यामुळं ही काय आता कोविड संपतच आलेलं आहे, आता तर लस आलेली आहे त्यामुळं काय आपल्याला अडचण आहे, बरोबर, असा जर फॉल्स सेन्स ऑफ कॉन्फिडन्स निर्माण झाला तर मात्र अडचण होईल. बरोबर. डॉक्टर विपिन शर्मा, आपला काय अंदाज आहे एकूण लसीकरण मोहिमेची सुरुवात आणि सध्या ठाण्यात ती कशा पद्धतीने सुरू, येणाऱ्या काळात तुटवडा निर्माण होऊ शकतो का? आपल्याकडे ठाणे महानगरपालिका परिसरात जवळपास 45,000 वॅक्सिनेशनचे डोजेस आज रोजी उपलब्ध आहेत आणि आपण जवळपास 61,000 लोकांना टप्पा 1, 2 आणि 3 वॅक्सिनेशन केलेले आहे. 43 वॅक्सिनेशन सेंटर टीएमसीने उभे केलेले आहेत, चालू आहेत आपले अर्बन पीएचसीज मध्ये, आणि त्या व्यतिरिक्त 8 प्रायव्हेट हॉस्पिटल वॅक्सिनेशन मध्ये आम्हाला सहभागी होत आहेत. हळूहळू हे सेंटर्स आपण वाढवणार आहोत. टीएमसीचे सेंटर सुद्धा आपण 50 वर येत्या 2 ते 3 दिवसात घेऊन जाणार आहोत आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा हळूहळू या मोहिममध्ये सामील होतच आहेत. परंतु वॅक्सिनेशन शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचायला, लार्ज पॉप्युलेशनला कव्हर करायला वेळ लागणारच आहे, कारण की आपल्याकडे लिमिटेशन ऑफ डोजेस, लिमिटेशन ऑफ स्पेस, मॅन पॉवर सर्व आहे. परंतु तरी आपण आपली क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेने हे काम हाती घेतलेलं आहे. वॅक्सिनेशनचा फर्स्ट डोस दिल्यानंतर देखील लोकांना कोविडचा प्रादुर्भाव होतो असा दिसून आलेला आहे. काही लोकांना ज्यांना दोन्ही डोस मिळालेला होता त्यांना देखील काही लोक कोविड पॉझिटिव्ह आलेले आहेत. एकंदरीत सांगण्याचा अर्थ असा आहे की जसा परवा माननीय मुख्यमंत्री मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितला की आम्हाला गाफील होऊन चालणार नाही. वॅक्सिनेशन हे त्रिसूत्री फॉर्म्युला जे आहे आपला, मास्क, हँड हायजीन आणि सोशल डिस्टन्सिंग, त्याच्या आपण एक चौथा सूत्र जरूर समजू शकतो, परंतु वॅक्सिन आपल्यासाठी कोविडचा रामबाण आहे असा भाग बिलकुल नाही. मी नेहमीच एक उदाहरण देत असतो, आजही देणार आहेत. आता आपल्याकडे रेबीजचा वॅक्सिन बरेच वर्षापासून उपलब्ध आहे, परंतु आपण कुत्र्याच्या चाव्यापासून वाचवायचा नाही स्वतःला असा भाग नाहीये. मग आपल्याला कोविड पेक्षा स्वतःचा बचाव जे आहे ते फार महत्वाचा मुद्दा आहे. वॅक्सिनेशनचा रोल नंतरचा आहे, तर आपण कुठल्याही प्रकारे गाफील ना राहता वॅक्सिनेशन जेव्हा होईल तेव्हा होईल, तोपर्यंत त्रिसूत्री फॉर्म्युलाचा वापर केल्याशिवाय आपल्याकडे काहीही पर्याय नाही. वॅक्सिनेशन तर होईलच, परंतु त्यामुळे कोविड संपेल असा भाग सुद्धा नाही. डॉक्टर दीपक सावंत, आता यापुढे म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की हा व्हायरस कायम आपलं स्वरूप बदलताना दिसतोय, त्यामुळे मास्क हा आपल्या पेहरावाचा एक भाग असणं आवश्यक असणार आहे का? आणि येणाऱ्या काळातही असे काही व्हायरस निर्माण होऊ शकतात, आपल्यासाठी एक फार मोठा धडा आहे हा, त्यामुळे अशाच प्रकारे सोशल डिस्टन्सिंग किंवा सॅनिटायझरचा वापर करणे हे नियम आपण कायम पाळायला पाहिजेत का? हो, डेफिनेटली. कारण व्हायरस साधारणपणे 3-1 लाख व्हायरस आहेत, त्यातपैकी काही माणसाला घातक आहेत, काही माणसाला घातक नाही आहेत, काही निरुपद्रवी आहेत. हे जरी आपण केलं तरी आपण 3 लाख व्हायरस पर्यंत आजपर्यंत पोहोचूच शकलो नाही. आपण काही शेकड्यांमध्येच आहोत अजून. त्यासाठी आहे की लोकांना वॅक्सिनेशन, जसं आता मगाशी सांगितलंय की फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी जो आलेला आहे, वॅक्सिनेशन दिलाय मला काय होणार नाही, हा पहिल्यांदा लोकांमधून घालवला पाहिजे. आणि वॅक्सिनेशन झालं तरी मास्क वापरला पाहिजे, सॅनिटाईज झालं पाहिजे किंवा आणखीन सोशल डिस्टन्सिंग राखलं पाहिजे. कारण वॅक्सिनेशननी 100% इम्युनिटी कधीच येत नाही. आजही आपल्याला 65-70% इम्युनिटीज मिळणार आहे. आपण पोलिओ बघितलं, आपण रिपीटेड डोसेस देतोय. आपण मिझल रुबेला बघितलं, आपण रिपीटेड डोसेस दिलेले आहेत. आणि त्यामुळे कुठलंही वॅक्सिन हे 100% आपल्याला इम्युनिटी देत नाही आहे, हे तितकंच खरंय. लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचलं पाहिजे. आणि असं एक आता सांगितलं की काही लोकांना करोना त्याच्यानंतर वॅक्सिनेशन नंतर देखील झालाय, कदाचित ते पूर्वी देखील वॅक्सिन घेण्याच्या काही दिवस अगोदर ते कदाचित बाधित झाले असतील आणि त्यांनी वॅक्सिन घेतलं असेल, ही देखील शक्यता नाकारता येत नाही. आणि अजूनपर्यंत वॅक्सिनेशन नंतर 100% आपल्याला इम्युनिटी मिळेल किंवा करोना होणारच नाही असं कुठल्याही शास्त्रज्ञांनी सांगितलेलं नाहीये. कारण हा व्हायरस नवीन आहे, हे वॅक्सिन नवीन आहे, त्यामुळे अजून तरी 3 वर्ष लागतील की याच्या पूर्ण रिझल्ट पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला. आणि नो वॅक्सिन इज परफेक्ट हे देखील सूत्र आपल्याला कळेल. म्हणून जोपर्यंत मी मास्क घातलेला असल्यानंतर मी दुसऱ्याला विचारत नाही तू का नाही मास्क घातला, ही चळवळ जोपर्यंत सुरू होत नाही प्रत्येकाने, प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाला न मास्क घातलेल्या माणसाला विचारलं पाहिजे की तू का नाही मास्क घातला. बरोबर, तू का नियम पाळत नाहीयेस, मी जर नियम पाळतो तर तू का नियम पाळत नाही हे विचारणं आता एकमेकाला गरजेचं आहे. आपण सजग नागरिक म्हणून हा प्रश्न केला पाहिजे आणि समोरच्याला दाटवून सांगितलं पाहिजे की हो मी नियम पाळतोय तूही पाळ, म्हणजे जेणेकरून आपण सुरक्षित राहू. आपल्या तिघांचेही धन्यवाद, फार महत्वाचे मुद्दे आमच्या शोच्या माध्यमातून आपण मांडले आणि शिवाय लोकांना सजग केलंय आपण, त्यामुळे आपल्या पुढल्याही या सगळ्या परिस्थितीतल्या कामासाठी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि आम्ही आपल्या बरोबर आहोत. यानंतर या विशेष शो मध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता पुन्हा एकदा सांगतोय जे न्यूज 18 लोकमत कायम आपल्याला सांगत आलेलं आहे,
आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, आणि कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. अजून काय अधिक सांगायला हवं इथेच सांगूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.